त्यांना भाऊ निवेदचादी सांगा. होय सांगते तुका. नमस्कार मंडळी, तर नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आम्ही जरा शॉपिंगला जातोय, गाडीचं थोडं काम आहे. काम म्हणजे थोडं ते पाठवून जे ऊन येतं त्याच्यावर जरा एक ब्लॅक फ्रेम मारायची आहे, त्याच्यासाठी चाललो आहे. आणि आमचे विपुल शेड आले आहेत, त्यांना गावावरून त्यांना मुंबई बघाय म्हणजे रस्ते बघायचे आहेत म्हणून ते आले आहेत. त्याच्यासाठी त्यांना रस्ते वगैरे दाखवणार, प्रॉपर मार्केटला जायचं आहे. आणि आज शक्य झालंच आम्ही कुठली देवी रे दगडीचा त्या देवीला जाणार आहोत. तर चालूया, ट्रॅफिक घरातून बाहेर पडल्यापासून ट्रॅफिक चालू आहे. आता आम्ही एअरपोर्ट रोडला पोहोचलो आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा. काहीतरी बोलायचं होतं रे मला. इसारलाय काहीतरी बोलायचं होतं, मी विसरलो. ते नंतर सांगतो तुम्हाला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. दगडी जायला आम्ही जाणार आहोत, तर शक्य झालंय जाणार, कारण का जर लेट गेलो तर तिकडे जाऊन मधलं. आणि संडे, आज संडे असल्यामुळे गर्दी आज जास्त असणार तिकडे, कारण का तो पूर्ण रोड बंद करतात संध्याकाळचा. आणि जर बघू कसं काय होत आहे. हे काम करून दादरला, दादरहून कॉर्पोर कॉर्पोरमार्गावर सात बंगला, सात रस्ते सॉरी. चला, तर आत्ता मी लव दादरला. त्यांचा मित्र विपुल गावावर नाही इलो, त्या मुंबईचे रस्ते बघूच्यात म्हणून इला. आणि इलो होतं दोन दिवसासाठी. म्हटलं एवढ्या मुंबईत तुका दोन दिवसात रस्ते समजतले, तर समजतले मग. तसं तर हुशार हा, समजले मग, थोडे तरी समजलं मग, तेवढं समजलं खूप झालं. दादरहून जातलो परेलला, परेलला की सायनला, सँडीक घ्यायचं, सँडीवरून घेऊन तिकडून मग गाडीचं काम करून. काम म्हणजे काय, याचं थोडेस पॉलिशिंग बिलिशिंग करायची आहे जरा गाडी चकचकीत. बाकी पुढची व्हिडिओमध्ये सांगतो तुमका. आम्ही आलो सायन मार्केटला आता. तर ते गाडीला ना थोडस साईडचे जे मिरर आहे त्याला पडदे वगैरे लावायचे आहे. पडदे वगैरे लावून नंतर काच पॉलिश करून घ्यायचे. ते करून त्या करण्यासाठी आम्ही सायन मार्केटला आलो आहे. आणि पाठच्या साईडने ना विंडोजने, विंडो शीटने थोडं ऊन जास्त येतं, त्याच्यामुळे तिकडे थोडी सन प्रोटेक्ट फिल्म मारायची आहे. बघूया आता कसं काय होतंय. हे जे डाग दिसतात ना बाहेरून, हे त्या दिवशी एका साईडची गेले, त्या साईडचे थोडे डाग दिसतात. ते काय होतं, पाणी पडलं ना. अच्छा ये हो गया ना, ये थोडा बाकी आहे ना, उसको बाद में देखेंगे, आपण इधर का लेते पहले. ठीक आहे ठीक आहे, कौन सा साइड लेना पहले, उधर का उधर तो पीछे का. ठीक आहे ठीक आहे, चले. सर आता ते काम करायचं आहे, पडदे झालेले आहेत, एक पॉलिशिंग करतायत. बघूया कसं करतायत. पहिले पण करूया, गाडी कूल झालेली चांगली. हे जे डाग दिसत आहेत ना, ते डागामुळे ना का होतं, पाणी पडलं ना की हे दिसत नाही आतचं, आतून बाहेरचं. त्याच्यामुळे थोडं पॉलिशिंग करून घेतो. झाले थोडेसे ना रे, थोडे तरी इकडे खाली खाली डाग राहिले, थोडंफार बरंच क्लीन झालं. बोरिंगच्या पाण्याने ना डाग पडलेले आहेत. इलो गावावर ना, आमचं मुंबई दाखव गेलो. विपुल शेट डाग होते ना, त्याच्यामुळे दिसा नाही पावसात. आता कसं एकदम क्लीन दिसतात त्या मिरर मध्ये पण, एकदम असं एकदम क्लिअर चकचकीत. आता बोरिंगच्या पाण्याचे डाग पडलेले काढतो. व्हिडिओ मध्ये दिसणार ना ते. साईड पट्ट्या जरा मारून घेतो, जरा चांगल्या वाटतात स्विफ्टला. कशी वाटत आमची तर राणी.
गाडीचं एकदम लुक झाला. हा चार तसंच हे काम झालं, याचं हे काम केलं, आतून ब्लॅक फ्रेम मारली, हे क्रोमचे हे लावून घेतले डोर आणि साईडचे बेड लावले, कवर लावले. हे जुने झाले, पहिले होते आहे गाडीला, जुने झाले म्हणून पुन्हा लावले. आता चाललो क्रॉपर मार्केट. हे लाईट लाव, दिसणार ना प्रथमेश. प्रथमेश मी विपुल शेट आणि दुसरं काय संदेश पेंडरकर उर्फ सँडी. सँडी दुपारी 3 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत, ते 2000, हे 1500, 4500 आणि ह्याचे 2000, 6500 माती ना. माती म्हणजे गाडीसाठी खर्च केलं. चारही साईडला गाड्या, इकडे गाडी तिकडे गाडी, इकडे थार, एका तर अजिबात थार ना. स्कॉर्पिओलेन उगाच लावून ठेवलं ना. 3 वाजता क्रॉपर मार्केटला जाऊ बाहेर पडलेलो. आता वाजले किती रे, 6:04. 3 तास आम्ही 6 आता चालू असतील ना, असतील असतील, बघूया पुढे जाऊन काय. तर आम्ही मंगलदास मार्केटला गेलो तर विपुलने हायते पाठी मागेच भेटत. विपुल शेट ने खायला ना, खाऊन जाऊ मस्त. आपलं ताणी आहे, बोलू शकतो तंबाखू ग्रुप. काय रे दुकान बंद बरी आहे आपल्या, चांगली आहे ना, ते चांगली आहे. अंडरग्राउंड रोड, हा डायरेक्ट वर एक बाहेर पडता नवीन हायवे. आता डायरेक्ट आपण खाय तुला माहिती आहे, बँडरच बाहेर पडतो. आतमध्ये तुका नेटवर्क वगैरे काय नाही, 3 लेन आहे, 60 स्पीड आहे इथे. पण छान वाटत इकडे असं एकदम. प्रथमेश तू फेवरेट पॉइंट आहे, पॉइंटला आम्ही ना किती 7:40 म्हणजे 7:38 आम्ही आतमध्ये आलो. आता वर बँडरला बघू किती वाजता, म्हणजे आपला वरील सिलिंग क्रॉस करून जाणार डायरेक्ट आपण. आता तो किती मिनिटात बाहेर पडतो तिकडे, बाहेर पडलो इकडून आम्ही. 60 लिमिट स्पीड आहे तर मस्त दिसत. दुबई किला सारखे वाटतं, दुबई दुबईचे असे रस्ते. हॅलो रस्तो हा रस्ता यायला जातो महालक्ष्मी, आपण त्या दिवशी गेलो ते लॉंग रूट पडला तो. हा होय होय, हा भानुदास पाटील रोड. इकडे ब्रिज खूपच उतारा पसरवले, खूप खूप आहे, उलट सुलट उलट सुलट. मुंबईमध्ये पावसाने नवरात्रीत पाऊस लागतात ना बरेच आहे मुंबईत, सगळीकडेच लागतात. 8-9 दिवशी एकदा एवढं लावलेलं ना पाऊस. हा मुंबईचा कोस्टल रोड आहे. हा आपण सर एक पण रस्ता पळलो नाही रे, फक्त ते म्हणतो काय सांगलो, 15 दिवस था दुबई सारखे रस्ते आहेत मुंबई मध्ये. आता कोस्टल रोड, हा
आता आम्ही ह्याला वरळी सिलिंगला आलो, तिकडून डायरेक्ट चर्च गेट वरून नरीमन पॉइंट वरून डायरेक्ट वरळी सिलिंगला, वरळी वगैरे ते ट्रॅफिक भेटतं याच्यावर कोस्टल रोडवरून. हा एक फायदा होतो की आपल्याला ट्रॅफिक भेटत नाही, डायरेक्ट वरळीला. जर तुम्हाला महालक्ष्मीला जायचं असेल तर तिथून एक रस्ता आहे, तो डायरेक्ट महालक्ष्मी स्टेशनच्या अगोदर बाहेर पडतो. त्यांचा दुसरा रोड आहे लेफ्ट साईडला, तो वरळीला, जिथं काय बोलायचं, रेंज रोवरचं वगैरे शोरूम आहे तिकडे सरळ आलात तर मग हे वरळी सिलिंगला येतं. आणि जर तुम्हाला दादरला जायचं असेल तर ह्याला वरळी सिलिंग क्रॉस करून यूटर्न मारून पुन्हा जाऊ शकतो. आमचे विपुल शेड आले आहेत म्हणून आम्ही त्यांना वरळी सिलिंगवर घेऊन आलो. रस्ते बघू गेले, स्वतःची गाडी घेऊन येतात. नेक्स्ट टाइम स्वतःची गाडी घेऊन येणार आहे. त्यासाठी हे विपुल शेड आमचे गेलो आहे वरळी सिलिंग. ते समोर दिसतंय ते ताज हॉटेल, दिसतंय ते ताज हॉटेल. पाऊस खतरनाकच आहे आज, आत्ता लागलो. म्हणजे त्यांना माहिती होतं आम्ही आता ब्रिजवरून येतो, विपुलला हे दाखवायचं आहे आम्हाला ब्रिज, पण पाऊस आलेला आहे. विपुलसाठी पाऊस मागा हे केलेला आहे आम्ही, विपुल शेट साठी. सॉरी, शिवतीर्थ आणि इकडे हे आपलं शिवाजी पार्क. आणि इकडे अजिबात पाऊस नाही. दादरला होतो आम्ही, अक्षरशः आम्ही 5-10 मिनिटं थांबलो प्रथमेश ऑफिसला. आला इकडे पाऊसच नाही. नवरात्री का म्हणजे आपल्या आपल्या इथं चालू असतो गरबा. हे साहेब आहेत, त्यांनी काय केलं, गाडी राईटला ठेवली, चुकून एअरपोर्ट रोडला गाडी टाकली. त्याच्यावर म्हटलं आता चला, त्या निमित्तानं आमच्या शेटला एअरपोर्ट बघू तरी गावात होय की नाही. मी जातो सूरज जिंकलो म्हणून. चला दुबई जाते, दुबई सूरज शेख चाललो दुबई. तर आता काय एअरपोर्ट फिरायला येतो आम्ही. साहेबांनी एअरपोर्टला टाकले नी गाडी. आमचा इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई, छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट. हा आहे आमचे गणपती बाप्पा आणि हा इंटरनॅशनल एअरपोर्ट रोडचा, हे इंटरनॅशनल एअरपोर्टचा रोड, तिकडे एअरपोर्ट आहे दिसत असेल तुम्हाला, आणि ITC मराठा हॉटेल. भारी जेवण आहे, मस्त जेवण आहे. कसा वाटतं, काय वाटतं, नेलो आम्ही एअरपोर्टला राईटला ठेवलं आणि त्याचा अंदाज आला नाही ह्याच्यामध्ये काय बोलतात ते. इकडून नेला जातात, इकडून नाही पुढून, म्हणजे जर पिकअपला वगैरे जायचं असेल ना इकडून, हा खाली आहे. जर तू चुकलास तर पुन्हा तुला पूर्ण यूटर्न फिरून विले पार्लेतून खाली आहे, तिकडे खाली नको जाऊ, आपल्या वरच जायचं आहे. तर एअरपोर्टला आलात ना तर इकडे तुम्हाला माहिती असेल, गुगल मॅपला नाही दाखवत, कधी कधी तू सरळ दाखवतो, त्याच्यामुळे इकडून राईट गेला की हे बघा आणि इकडे एअरपोर्ट आहे, वरच जायचं ना. हा वरतीनच जायचं आपल्याला, तो इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि आदित्य बोंड आहे. राहिलास ना तरी ह्या दोन गाडी राहा, पटकन राईट जात आहे. कसा वाटला सांगा, मधल्या लेनेच गर्दी नसत अशी जागा आवली ना की दाबून घे पुढे घे. कोणती फ्लाईट आहे तुझी विपुल, कोणती फ्लाईट आहे? इंडिगो. इंडिगो चुकून एअरपोर्टला येलो, म्हटलं आता एक एअरपोर्ट दाखवूया. विपुलला विपुलला आम्ही सोडू गेलो लंडनला, विपुल चाललो लंडनला आमचं. विपुल कसं वाटतं? बरं वाटतं.
पहिल्यांदा लंडनला जातात. ज्यांच्या माझ्या एअरपोर्ट बघून हो गेलो होते हे मालक. एक चुकी मिळेल, एका चुकी मग एक राईट गलती कराय एअरपोर्टचा. त्याच्यामुळे तुझ्यामुळे आज विपुलला एअरपोर्ट बघ गावला. विपुल आमचं लंडनला चालले. हॅपी जर्नी आली विपुल. अशा प्रकारे आम्ही एअरपोर्ट वरून निघालो. विपुल शेटला घेतलो आम्ही. कसं वाटलं विपुल तुका एअरपोर्ट बघून? एकदम मस्त मस्त वाटलं ना तुका? दरवाजा लागला ना रे कोणतरी? लांबून तिकडून भारी वाटत असा असा असं. नमस्कार. तर आज आम्ही ज्या याच्यासाठी प्लॅन करून गेलेला त्यातला एकच प्लॅन सक्सेस झाला, तो म्हणजे गाडीचे जे कर्टन वगैरे लावायचं होतं ते. दगडी चालत जायचं काही झालंच नाही प्लॅन, कारण का संडे होता, गर्दी आपोआप होती. तर सकाळी दुपारी 1:30 बाहेर पडलो. ते आता घरी येईपर्यंत वाजले किती रे? 10:07 पोचले. पण आम्ही आता एक सॅन्टाक्रूज जायपर्यंत असं काही ट्राफिक एवढं नाही. तर पोचू आता. बाकीचं व्हिडिओ एवढंच, बाकीचं उद्या बघूया. आता उद्या तरी देवदर्शन म्हणजे दर्शन होत आहे का? उद्या तो फ्री आहे म्हणजे उद्या. आजचं एकच दिवस होता आमच्याकडे याला जायचं, मंगलदास. मंगलदासचं पण ते काय काम नाही झालं. प्रॉपर मार्केटला गेलो, ते पण दुकानं बंद भेटले. उद्या सोमवार म्हणजे ते पण उद्या पण बंद असणार. त्याच्यामुळे बघू आता कधी देव दर्शन होत आहे आमचं देवीचं, कारण का दर्शन ते घ्यायचंच आहे आम्हाला सगळी जायचं. तुम्हाला पण दर्शन देऊ. तर आजची व्हिडिओ आम्ही इथेच समाप्त करतो. विपुल शेटला आम्ही रस्ते दाखवायला आलेला. तो तो मोबाईल बघतोय. तो म्हणतोय तुमची मुंबई नको म्हणता. माका वैतागलो तो अक्षरशः. म्हटलं तू एक दिवस येऊन कंटाळला, आम्ही रोजचा झेलतो. म्हटलं मी मन तुमका नाही दिसत. आमच्यात पटकन प्ले करणार ना कॅमेरा बॅक. एअरपोर्टला येलो दर 2 मिनिटं आमच्याकडे काय रे प्लेन उडत असत, वरती उडत असत, आमच्यावर उडत नसत. तर आजची व्हिडिओ आम्ही इथे समाप्त करतोय. हा प्रथमेश पाठीमागे संदेश आहे, लाईट लावून दाखवतोय. हा ए काय रे ओलावाले काका संदेश आहे. आणि हे आमचे विपुल शेट. त्यांना शेट बोलल्यावर त्यांना ऐका घेत नाही, विपुल बोलल्यावर त्यांना बिलकुल ऐका घेत नाही. आम्ही त्याला विपुल शेट बोलतो. आणि हे आमचे चालक मालक जे आता काय जे चालला त्याच्या सध्याच्या जिंदगीचे मालक सध्या आमचे हे आहेत. आणि आम्ही सध्या चालक आहोत. तर असंच प्रेम द्या, असंच व्हिडिओ आम्ही नवनवीन बनत राहू. सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आई तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करू दे. जे सुरुवातीला बोललं पाहिजे मी शेवटला बोलते क्षमा असं. जय हिंद, जय महाराष्ट्र. हसलं बघा, हसलं राम राम म्हणते.